नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी खूपच सुंदर आणि प्रभावी असा दात मजबूत करून दातांच्या जी कीड लागलेली असेल, दात दुखत असतील, दात ठणकत असतील किंवा दाढ किडली असेल, तर यासाठी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने तुमच्या दातांच्या प्रत्येक समस्येचा अंत होणार आहे। यासाठी येथे मी लसूण घेतले आहे। लसूण घेताना गावठी लसूणचा वापर करा। लवंग, तुरटी आणि पाणी, नॉर्मल टेम्परेचर वरील एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि एक तुरटीचा तुकडा, म्हणजे हे फ्रीजचे पाणी नको। हे बघा, एक तुरटीचा तुकडा आपण यात टाकून देणार आहोत आणि फक्त अर्धा मिनिट हे याप्रमाणे मिक्स करायचे आहे। साधारण अर्धा मिनिट हा तुकडा मिक्स करत राहायचा आहे आणि नंतर हा तुकडा तुम्ही काढून कोरडा करून ठेवून द्यायचा आहे। पण ही तुरटी काढून घेणार आहोत। आपल्या पाण्याचा कलर देखील थोडासा चेंज झाला आहे आणि ही जी तुरटी आहे तुम्ही ही कोरडी करून नंतर देखील याचा वापर करू शकता। हे बघा, आपल्या पाण्याचा कलर देखील चेंज झाला आहे। हे तयार झालेले तुरटीचे पाणी याने ज्या व्यक्तींचे दात दुखत आहे अशा व्यक्तींनी दिवसातून 3 वेळेस गोण्या करायच्या आहेत, म्हणजे तोंडात हे पाणी भरून अर्धा मिनिट तसेच राहू द्यायचे आहे आणि पुन्हा ते थुंकून द्यायचे आहे। असे दिवसातून 3 वेळेस या पाण्याने गोण्या करत चालायचे आहे। असे जर केले तर तुमचे दात ठणकत असतील, दुखत असतील, तर ते पूर्णपणे बरे होण्यास मदत होणार आहे। आणि जर दात जास्तच दुखत असेल तर एक लवंग घेऊन ती यामध्ये लसूणमध्ये या पद्धतीने टाकून द्यायची आहे। हे बघा याप्रमाणे, आणि ज्या ठिकाणचे तुमचे दात दुखत आहे त्या ठिकाणी हे 5 ते 10 मिनिटे दाबून धरायचे आहे। यामुळे तुमच्या दाढीचे दुखणे देखील पूर्णपणे बरे होण्यास मदत होणार आहे आणि या पाण्यामुळे तुमच्या दातांना मजबूती देखील मिळणार आहे व दातांचे दुखणे देखील बरे होणार आहे। आणि जर तुमच्या दातातून रक्त येत असेल तर ते देखील पूर्णपणे बरे होण्यास या पाण्यामुळे मदत होणार आहे। आणि दातांकरता तुम्हाला हा उपाय दिवसातून 3 वेळेस असा 3 दिवस करायचा आहे। 3 दिवसातच तुम्हाला लगेच याचा फायदा होण्यास मदत होते। आणि ज्यावेळेस तुम्हाला या पाण्याचा वापर करायचा आहे त्यावेळेस तुरटी यात मिक्स करून मग याचा वापर करत चला, पहिलेच तयार करून ठेवू नका। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।